असं म्हणतात की पूर्वी इंग्रजांच्या किंवा त्याही पूर्वी मुघलांच्या राजवटीत तलवारबाजी शिकण्यावर बंदी घालण्यात आली होती आणि म्हणून मग लेझिमचा वापर सुरू करण्यात आला. आणि त्याचंच प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी येत आहेत कोल्हापूरचे विलासराव घोरपडे आणि त्यांचे सहकारी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. जो हा संघ आहे कोल्हापूरचे सगळे कोल्हापूरपासून कागल तालुका. कागल तालुका एक माद्याळ म्हणून खेडेगाव आहे. हा आणि यांनी पाहायला काय कशावर उभे आहेत ते? हा मरगली बांधल्यात, मरगली लाकडाच्या मरगली केलेल्या आहेत आणि त्याच्यावर ते नाचतात. त्याच्यावर ते नाचतात. पण आधी मला सांगा, आज आता इकडे येऊन कसं वाटतंय? आजपर्यंत मिरवणुकीत तुम्ही केलंय सगळं हे, आज इथे एवढ्या मोठ्या मंचावर सगळं महाराष्ट्र बघतोय तुम्हाला, महाराष्ट्राच्या बाहेर पण बघतायत लोक, आज कसं वाटतंय? आज अगदी प्रथमच असल्या या मंचावर आम्ही पोहोचलोय. लहान असल्यापासून आतापर्यंत खेळत आलो अगदी खेडेगावात याच्यात त्याच्यात असं, पण आजच पहिल्यांदा आम्ही या मंचावर आलो आणि ते आम्हाला संधी तुम्ही उपलब्ध करून दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. नाही धन्यवादा करता नाही विचारत आहे, पण खरोखरच मला तुम्हाला संख्या लोकांचं, कारण तुम्ही
नाहीतर काय करता तुम्ही? शेतकरी आहात, काय करता? संपूर्ण सगळे शेतकरी आहोत. मग तुम्ही सर्व शेतकरी आहात, मग हे सगळं करायला वेळ कधी मिळतो? दिवसभर काम करायचं, संध्याकाळी आपलं हे करायचं. अच्छा, आणि या तुमच्या एका ग्रुप मध्ये तुम्ही सगळ्यांनी तर छानच उत्कृष्टच केलं. एक अगदी रंगीतदार, अगदी नादमय असं असं छान एक मस्त पैकी एक कलाकृती. पण मला सगळ्यात जास्त लक्ष जात होतं, मला वाटतं हे तिघे जण जे वाजवत होते त्यांनी अप्रतिम कामगिरी केली. आणि सगळ्यात जास्त माझं लक्ष जात होतं, मकरन हे जे आहेत जे ड्रम वाजवत आहेत, ह्यांना बघून तुम्हाला कोणाची आठवण आली असेल का? मला असं वाटतं की एक चित्रपट बनला होता सरगम नावाचा, त्याच्यामध्ये डफलीवाले वाजवत वाजवत जो ऋषी कपूर तिथून गेलाय तो मला वाटतो इथे आलेला असावा. कारण का ते जेव्हा वाजवत होते, ते जेव्हा ते वाजवत होते तो ड्रम, तेव्हा त्यांना पूर्ण दुनियेमध्ये कोणाचंही काही भानच नव्हतं. काय चाललंय काय नाही ते एवढे अगदी त्याच्यामध्ये मग्न होऊन वाजवत होते की त्यांनाच आधी बघायला खूप मजा येत होती. अप्रतिम, फारच छान मजा आली तुम्हा तिघांच्या वाजवण्याने सुद्धा, आणि हा सगळा तुमची ही कलाकृती सुद्धा बघायला फार मजा आली. लेझिम तर आवडलं. एक असा प्रश्न आहे की तलवारबाजी ला ऑप्शन आहे का? हा म्हणजे कसा की तलवारबाजी केली पण त्याचा व्यायाम म्हणून हा आहे का हा खेळ, की ज्याच्यामुळे दांडपट्ट्यासारखं म्हणा असं काही त्याच्यातल्या ज्या आहेत हे असे प्रकार आहेत का असं तुम्हाला वाटतं का? लेझिम आणि दांडपट्टा, दांडपट्ट्याला संलग्नच हा लेझिम खेळ आहे. दांडपट्टा आणि लेझिम हे अगदी मिळून मिसळून खेळ असतो. हा भाऊभाऊ 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 आहे, भाऊभाऊ हा खेळ आहे. या तुमच्या आजच्या परफॉर्मन्समध्ये त्या घोड्यांनी जेव्हा हात मिळवणी केली तेव्हा माझ्यासाठी एक वेगळीच गंमत सुरू झाली. फार चांगलं वाटलं त्या दोघांचं, आणि एक नवीन म्हणजे मी लेझिम प्रकार गेल्याही वेळी पाहिले पण असे घोडे आले नव्हते, घोडे यावेळीच पाहिले. त्यामुळे आमच्यासाठी मराठी पाऊल पडते पुढे चं पाऊल थोडं पुढं गेलं. थँक्यू सर. तर आता पदक आपण पाहूया किती पदक मिळतात. आधी उर्मिला किती पदक? आजच्या या रंगीतदार लेझिमाला माझ्यातर्फे 7 पदकं आहेत. 10 पैकी 7 पदकं मिळालेली आहेत. मगरन सर माझ्यातर्फे 7 आणि 1 8 पदकं दिलेली आहेत मगरन सरांनी.